आत्तापर्यंत मी हजारो केक ट्राय केलेले आहेत परंतु जेव्हा स्क्वेअर केकला फिनिशिंग देण्याची वेळ येते तेव्हा मात्र मला त्याला बऱ्यापैकी वेळ लागतो तुम्हाला स्क्वेअर केक फिनिशिंगला जमतो का कमेंट करून नक्की सांगा कारण जेव्हा मला अशा केकच्या ऑर्डर येतात तेव्हा मला त्यासाठी फिनिशिंगसाठी थोडासा वेळ काढावा लागतो अदरवाइज गोल केक असतात तेव्हा त्याला मला फारसा वेळ लागत नाही तर आज सुद्धा ॲनिव्हर्सरी थीम केकची ऑर्डर होती आणि छान असं फ्लावर डेकोरेशन त्यावर करायचं होतं आणि त्यामुळे ते तुम्ही बघाल तर मी स्क्वेअर केक तयार केलेला आहे आणि जे कॉर्नर्स आहेत ते अजूनही मला परफेक्ट वाटत नाहीत परंतु असंच होतं खूप वेळ घालवण्यात पण अर्थ नाही आणि उन्हाळा असल्यामुळे क्रीम मेल्ट होत जाते त्यामुळे फार मी कॉर्नरसोबत क्लिनिंग वगैरे करत बसले नाही केक तयार केला आणि त्यानंतर अशा प्रकारचे रोजेस तयार केलेले आहेत नूरचं इलेव्हन नंबरचं नोझल वापरलेलं आहे इथे मी पहिल्यांदा मी पावडर स्प्रे जो नॉर्मल असतो तो वापरलेला आहे नंतर मेटॅलिक स्प्रे वापरलेला आहे आणि अशाच प्रकारचे व्हाईट आणि रेड कलरचे फ्लावर्स ॲड केलेले आहेत सो अशा प्रकारचे बरेच फ्लावर्स मी इथे तयार करून घेणार आहे लहान मोठे आणि त्यानंतर आता ते मला केकवर अरेंज करायचे आहेत तर इथे फ्लावरचा आपल्या चॅनलवर डिटेल व्हिडिओ आहे आयसिंग टेक्निक जो आहे आपला फ्री आयसिंग टेक्निकची जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्ही गेला तुम्हाला है चे तुम्हाला तर तुम्हाला हे सगळे फ्लावर्सचे व्हिडिओ तुम्हाला तिथे मिळून जातील तर इथे तुम्ही बघाल तर अशा प्रकारे दोन्ही कोपऱ्यावर आपल्याला फ्लावर्स प्लेस करायचे होते तर काही रेड काही व्हाईट अशा प्रकारे फ्लावर्स मी इथे प्लेस केलेले आहेत त्यानंतर ग्रीन कलरच्या क्रीमने अशा प्रकारे क्रीपर्स आणि लिव्ह काढून घेतलेले आहेत तर असा हा स्क्वेअर केक जो आहे तो मला नेहमीच त्रास देत असतो तर तुमचं याबाबत काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि हा जर केक तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ फक्त बघू नका चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येते तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं तर इथे तुम्ही बघाल तर मी नेहमीप्रमाणे गडबडीत व्हिडिओ काढायचा मात्र विसरले शेवटच्या केकचा तर फोटोज अवेलेबल आहेत खूप हे तुम्हाला नक्कीच आवडले असतील